नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. भारत राष्ट्र समितीमध्ये अनेकांचा प्रवेश. भारत राष्ट्र समितीचे किसान सेलचे प्रदेशाध्यक्ष माणिक कदम यांच्या उपस्थितीत परभणी जिल्ह्यातील विविध पक्ष संघटनेतील कार्यकर्त्यांनी भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला. तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री CR.भ यांनी महाराष्ट्र राज्यावर लक्ष केंद्रित केले आहे. भारत राष्ट्र समितीत दररोज अनेक जण प्रवेश करत आहेत. परभणीत हॉटेल अतिथी येथे शुक्रवार दिनांक 30 जून रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष केशव आरमळ यांच्यासह विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष माणिक कदम, समन्वयक शेख जाफर तरुडेकर, मंचक सोळंके, रंगनाथ चोपडे, पवन करवर आदी उपस्थित होते. स्वतः साहेबांच्या 24 तास सोबत असतो. साहेब आज कमीत कमी 1.5 वर्ष झाले मी बघायलो, घरी सुद्धा नाही. घरी म्हणजे एवढं पक्षासाठी त्याग करणारा माणूस मी माझ्या आयुष्यामध्ये पहिली वेळेस बघितलाय. अहो, शेत नाही, फिरणी नाही, पाऊस पडले का नाही, काही काही काय, भाकरी फिरवली. पण मला एक म्हणायचं, माणिक दादा यांच्या नेतृत्वात KCR साहेबांना खरी भाकरी जर कुठं फिरवली असेल तर या महाराष्ट्रात, ते पण पंढरपुरामध्ये फिरवली. मला सांगा, आजपर्यंत एवढं मुख्यमंत्री झाले बाहेर देशातला किंवा राज्यातला मुख्यमंत्री आपल्या विठ्ठलाच्या दर्शनाला कधी आलाय का? विठ्ठल इलेक्शनला 2024 BRS पार्टीचे 60 तरुण मुलांनो आणि पत्रकार भावांनो, तसं पाहायला गेलं तर मी काय फार मोठा पटकीचा वक्ता वगैरे नाही, परंतु आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये एक मन आहे, जगात जर्मनी आणि भारतात परभणी, बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळं या परभणीच्या डंकासाठी आपल्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये जर गाजवायचं असेल तर तुम्ही भारत राष्ट्र समितीच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे, तर आणि तरच भारत राष्ट्र समितीचा डंका महाराष्ट्रभर वाजणार आहे. दुसरी बाब, राजकारणाच्या बाबतीत तुम्हाला जर सांगायचं झालं तर आपल्या परभणी जिल्ह्यातल्या 2-4 टक्क्याने नाही, तुमच्या आई वडिलाचं, तुमच्या भावाचं, तुमच्या माय माऊलीचं जे काय कोणी कल्याण करेल अशा माणसाच्या पाठीमागं उभं राहायचं, आणि तो माणूस म्हणजे आदरणीय KCR. ज्या तेलंगणा राज्यामध्ये आज एका एकर शेतकऱ्याला शेरेपाटलानं सांगितलं त्याप्रमाणे 10,000 रुपये दिले जातात. दलित मुलाला जर एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर 23 दिवसाच्या 10,00,000 रुपये. महाराष्ट्र राज्यामध्ये जे काय सध्या गुलाबी वादळ आलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आज परभणी जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांची एक बैठक झाली, आणि त्या बैठकीमध्ये आमचे आदरणीय लक्ष्मणराव जे असतील, तुमचे आनंदराव असतील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे केशव आरमळ असतील व इतर जे काय सगळे सहकारी होते, त्यांचा प्रवेश आज झालेला आहे. आणि खरोखरच परभणी जिल्हा हा जगात जर्मनी आणि भारतात परभणी म्हटल्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये 4ही विधानसभेमध्ये भारत राष्ट्र समितीचा उमेदवार हा विजय होणार, आणि येणारा आमदार, येणारा खासदार हा परभणी जिल्ह्याचा भारत राष्ट्र समितीचा असणार आहे, हे मी तुम्हाला या ठिकाणी निश्चितपणे सांगतो. मागच्या काळात काही चर्चा अशा झालेल्या आहेत की पंकजा मुंडे जर BRS मध्ये जर येत असतील तर त्यांना मुख्यमंत्री काय सांगणार? अजिबात असं वरिष्ठ पातळीवर किंवा अधिकृतरित्या आदरणीय पंकजाता यांची आमची काही चर्चा झालेली नाही. तुमच्यासारख्याच एका पत्रकार भावानं आमच्या एका कार्यकर्त्याला तो विचारलेला प्रश्न होता की पंकजाताई जर तुमच्या पंकजाताई जर आमच्या पार्टीत आल्या तर खरोखरच एक, परंतु मी सुद्धा ह्या ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो, पंकजाताई सारखा जर चेहरा आमच्या पार्टीमध्ये आला तर पंकजाताईचं सुद्धा भलं होणार आहे आणि पार्टी सुद्धा पुढं बऱ्यापैकी पुढं जाणार आहे. आणखी नाही काय अशा चर्चा आहेत की BRS चे काही नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत? अजिबात नाही. काँग्रेसमध्ये कोणीच जाणार आम्ही, म्हणूनच सगळं जे काय भेटलंय आमच्या पार्टीमध्ये जे घेतलेले लोक आहेत ते सगळ्या कोऱ्या पाट्या येतात. एक बी कोणी अशी भरकी पार्टी आम्ही पार्टीत घेतलेलीच नाही. सगळ्या कोऱ्या पाट्या असल्यामुळे आम्हाला काही त्याची भीती नाही. तेलंगणाच्या धर्तीवर महाराष्ट्रासाठी शेतकऱ्यांसाठी काय उपाययोजना राबवणार आहे? जशाला जसं तेलंगणा मॉडेल हे महाराष्ट्रामध्ये लागू करणार आहे. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.